सावरकर जलतरण तलावातील वेस्टेज पाणी हे सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग सोडण्यात नागरिक घसरून पडत आहेत सावरकर जलतरण तलावाचं स्मार्ट सिटी मधून नूतनीकरण करण्यात आलं असून यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे एवढा मोठा खर्च करण्यात आल्यावर देखील स्विमिंग टँक येथील फिल्टर झालेलं वेस्ट पाणी पाठीमागील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील वॉकिंग ट्रॅकवर सोडलं जात आहे वॉकिंगला येणाऱ्यांना त्यामुळं घसरून पडण्याचा धोका निर्माण होत आहे एक वृद्ध महिला घसरून पडली सुदैवानं त्यांना काही झालं नाही दरम्यान जलतरण तलावातील वेस्टेज पाणी तिथंच ड्रेनेज लाईन आहे त्यामध्ये सोडण्याची गरज असताना पालिका प्रशासनानं याकडं दुर्लक्ष केलं नाव मोठं लक्षण खोटं अशी एकंदर स्थिती महानगरपालिकेची झाली असून तातडीनं याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे